नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला काळ्या चण्यांपासून चाटची रेसिपी कशा प्रकारे बनवायची ते दाखवणार आहे। तर ही माझी रेसिपी पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग बनवूया चण्याची चाटची रेसिपी। मी इथे कुकरमध्ये साधारण एक वाटी काळे चणे घेतले होते, त्याला मी 7 ते 8 शिट्या काढून घेतलेले आहेत। थोडंसं मीठ टाकून हे पहा, हे शिजलेत चणे, अगदी मऊ झालेत। आता मी हे ड्रेन आउट करून घेते। इथे मी एक जाळी घेतलेली आहे, त्यावरती हे आपण चणे काढून यातलं सर्व पाणी काढून टाकणार आहोत। इथे मी कढईमध्ये साधारण 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये या 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरलेल्या टाकते। मिरच्या थोड्याशा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये हे जे चणे आहेत ते टाकते। मग चणे देखील आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। एक साधारण 2 मिनिटे आपण हे चणे परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते, थोडीशी हळद घालूया, अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा जिऱ्याची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर व थोडासा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। हे सर्व मसाले देखील आपण छान परतून घेणार आहोत। चण्याला हे सर्व मसाले छान लागले पाहिजेत। आता हे चणे छान परतून झालेले आहेत, मसाला सर्व लागलेला आहे। आता मी गॅस बंद करते व हे चणे बाउलमध्ये काढून घेते। चणे मी बाउलमध्ये काढले आहेत। आता मी यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकते। इथे मी एक बटाटा उकळून त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकते। एक टमाटा देखील मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकते। अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे मी व यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दही टाकणार आहोत। व हे सर्व एकत्र करून घेऊया। आता मी यामध्ये 1 चमचाभर चिंचगुळाची चटणी टाकते व 1 चमचा इथे मी हिरवी चटणी टाकते। या 2 चटण्या कशा बनवायच्या याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही पहा। हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया।
मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। आता मी यावरती शेव टाकते। गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर तयार आहे आपलं हे काळ्या चण्यापासून बनवलेलं चाट। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा। धन्यवाद।